पार्टी की ओर से लोकसभा चुनाव की तैयारी शुरू कर दी गई है। कांग्रेस की ओर से विदर्भ में बैठक ली जा रही है। ऐसे मुद्दे पर बात करते हुए कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि महाविकास आघाड़ी का सीटों का फॉर्मूला निश्चित हो गया है, सही समय आने पर इसे बताया जाएगा। साथ ही उन्होंने कहा कि इसमें सभी को शामिल किया गया है, जिससे यह अनुमान लगाया जा रहा है कि महाविकास आघाड़ी में वंचित की एंट्री हो गई है। महाविकास आघाड़ी मध्ये जागा जवळपास फायनल झालेले आहेत। योग्य वेळेवर आम्ही या जागा सगळ्या डिक्लेअर करू आणि संघटनात्मक काँग्रेस आता महाराष्ट्रामध्ये एकदम मजबूत आहे आणि निकालही महाविकास आघाडीच्या बाजूने आपल्याला यावेळेस पाहायला मिळतील। आपण म्हणतो जागा वाटप ऑलमोस्ट निश्चित आहे, कसा फॉर्म्युला असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांचं करून काय निर्णय झाला? तुम्हाला सगळ्या या गोष्टी योग्य वेळेवर आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्याच्यामुळे आत्ता आम्ही त्याच्यावर चर्चा करायला तयार नाही आहोत। तुम्हाला योग्य वेळेवर ज्यावेळेस ह्या सगळ्या प्रक्रिया जेव्हा सुरू होतील निवडणुकीच्या, त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल आणि जे सगळ्यांचं तुम्ही नाव घेता सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार।